इयत्ता पाचवी परिसर अभ्यास दोन उत्क्रांती पाठाचा अभ्यास करूयात चार्ल्स डार्विनची सजीवांच्या उत्क्रांतीची संकल्पना अभ्यासूयात सतत आणि संथ वेगाने होणारा बदल याला उत्क्रांती असे म्हणतात पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि आपले अस्तित्व टिकून धरण्याच्या प्रयत्नात विशिष्ट प्राणीजातीमधील प्राण्यांच्या शरीररचनेत अंतर्गत बदल होतात हे बदल कालांतराने पुढील पिढ्यांमध्ये अनुवंशिकतेने उतरतात त्यामुळे मूळ मुल प्राणीजातीपेक्षा वेगळी वैशिष्ट्ये असणारी नवीन प्रजाती उदयाला येते ही नवीन प्रजाती मूळ प्राणीजातीपेक्षा अधिक उत्क्रांत असते अनेकदा मूळ प्राणीजात नष्ट पावते तसेच मूळ प्राणीजातीपासून एकापेक्षा अनेक प्रजाती उत्क्रांत होतात उत्क्रांतीची ही संकल्पना पहिल्यांदा मांडली ती चार्ल्स डार्विनने डायनोसॉर वर्गातील अनेक महाकाय प्रजाती पूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होत्या निसर्गातील अचानक आलेले संकट किंवा पर्यावरणात झालेले आकस्मिक बदल यामुळे या, या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या असाव्यात बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेणाऱ्या सक्षम प्रजातीच टिकून राहतात बाकी नष्ट होतात दोन पायांवर चालणाऱ्या आणि पंख असलेल्या डायनासोरच्या प्रजाती उत्क्रांत होऊन त्यांच्यापासून काही पक्षी निर्माण झाले असे मानले जाते एकपेशीय सजीवांपासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले बहुपेशीय सजीव हळूहळू उत्क्रांत होत गेले या प्रक्रियेतून विविध वर्गातील वनस्पतींची आणि प्राण्यांची निर्मिती झाली प्राण्यांच्या उत्क्रांतीचे दोन टप्पे होतात पहिला टप्पा अपृष्ठवंशीय सजीव दुसरा टप्पा पृष्ठवंशीय सजीव अपृष्ठवंशीय सजीवांची माहिती पाहूयात ज्या सजीवांना पाठीचा कणा नसतो त्यांना अपृष्ठवंशीय सजीव असे म्हणतात उदाहरणार्थ गोगलगाय गाय गांडूळ झुरळ या सजीवांना पाठीचा कणा नसल्याने यांना अपृष्ठवंशीय सजीव असे म्हणतात पृष्ठवंशीय सजीवांची माहिती पाहूयात ज्या सजीवांना पाठीचा कणा असतो अशा सजीवांना पृष्ठवंशीय सजीव असे म्हणतात जलचर उभयचर पक्षीवर्ग सरपटणारे प्राणी सस्तन प्राणी यांचा या प्रकारात समावेश होतो जलचर सजीवांविषयी माहिती घेऊयात जे सजीव पाण्यात राहतात अशा सजीवांना जलचर असे म्हणतात उदाहरणार्थ मासा मगर कासव सुसर इत्यादी उभयचर सजीवांची माहिती घेऊयात जे सजीव पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी वावरू शकतात राहू शकतात अशा सजीवांना उभयचर असे म्हणतात उदाहरणार्थ बेडूक कासव खेकडा मगर इत्यादी पक्षीवर्गाचा अभ्यास करूयात जे सजीव हवेत संचार करतात ते पक्षीवर्गामध्ये मोडतात उदाहरणार्थ कावळा चिमणी पोपट गरुड इत्यादी सरपटणाऱ्या प्राण्यांची माहिती घेऊयात जे सजीव जमिनीवर सरपटतात त्यांना सरपटणारे प्राणी असे म्हणतात उदाहरणार्थ साप सरडा पाल इत्यादी सस्तन प्राण्यांचा अभ्यास करूयात आईच्या पोटात पिलाची पूर्ण वाढ झाल्यावर त्याला जन्म देणे व जन्मानंतर आईच्या अंगावरच्या दुधावर त्या पिलाचे पोषण करणे ही सस्तन प्राण्यांची वैशिष्ट्ये असतात उदाहरणार्थ गाय माणूस बकरी इत्यादी मात्र बदकचोच्या आणि मुंगी खाऊ अशा काही सस्तन प्रजाती असूनही त्या अंडी घालतात मानवसदृश वानर म्हणजे मानवाशी साम्य असणारा वानर मानवसदृश वानराला एप वानर असे म्हणतात एप वानरातील ज्या प्रजातींचा वावर झाडावरच राहिला त्यांचे मूळ वानर स्वरूप कायम राहिले ज्या प्रजातींना गवताळ प्रदेशात जमिनीवर वावरणे भाग पडले त्या प्रजाती पुढे उत्क्रांत झाल्या या उत्क्रांतीतूनच आदिमानव निर्माण झाला ही प्रक्रिया प्रथम आफ्रिका खंडात घडून आली त्या मानवालाच आपण आदिमानव असे म्हणतो आदी म्हणजे प्रारंभीचा